एक महिन्यानंतर जो फुटवा येतो त्याचे शेंडे कसे खोडायचे ते मी तुम्हाला आता दाखवतो। खरड छाटणी घेतली आहे महत्त्वाची मोठी, त्यानंतर जी नवीन फुटवा येतो त्याचे शेंडे कसे खोडायचे पहिल्यांदा ते तुम्हाला मी दाखवत आहे। हा बघा शेंडा, हा एक पान आलेला, इथं धरायचं आणि हे असं नखानी खोडायचं। ही एक फुटाची फुटवा आलेला आहे आणि त्यानंतर हा शेंडा खोडल्यानंतर इथे नवीन फुटवे येतात, ते सुद्धा एक फुटाचे झाले की आपल्याला परत ते शेंडे खोडायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने हा शेंडा खोडायचा, हा दिसतोय। हा शेंडा दिसतोय तुम्हाला, हा अशा पद्धतीने खोडायचा आणि हे खोडलेले शेंडे तुम्ही याची भाजीसुद्धा करू शकता, थालीपीठात वापरू शकता किंवा गायांना दूध वाढीसाठी हे तुम्ही खायला देऊ शकता। हा दिसतोय शेंडा आणि ही एक आलेली आलेलं पान, मग इथे असं धरायचं आणि असं खोडायचं। मग असं खोडल्यानंतर परत इथे असे छोटे छोटे उपफांद्या येतात आणि त्या फांद्या आल्यानंतर परत एक ते दीड फुटाच्या अशा फांद्या झाल्या की आपल्याला परत शेंडे खोडायचे आहे। हे पा असा शेंडा खोडायचा, हा दिसतोय शेंडा। अशा पद्धतीने आपण शेंडे खोडलेले आहेत, आता हे एक महिन्यानंतर आपल्याला परत खोडायचे आहे।